मराठीमध्ये रॅप सॉंग करतो आहोत, मराठीमध्ये अनेक रॅप सॉंग झालेली सुद्धा आहेत, पण हे गाणं अत्यंत विशेष आहे आमच्या सगळ्यांसाठीच. याचं कारण असं आहे की आम्ही खूप सामाजिक जाणीवा ज्या आहेत त्या जपत जपत आम्ही हे गाणं करण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्युझिक दिलेलं आहे ते म्हणजे विनोद बनसोडे यांनी अत्यंत छान रॅप केलेलं आहे. मराठीमध्ये रॅप करतोय आम्ही आणि याची कोरिओग्राफी केलेली आहे स्वतः रवींद्र गवस यांनी. आणि ते मला नाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सो ही एक वेगळं का म्हणतो, एक वेगळी गंमत आहे, एक त्यांच्यासाठी एक वेगळा टास्क आहे, माझ्यासाठी गंमत आहे पण त्यांच्यासाठी एक टास्क आहे. कारण काय की माझ्यासारख्या मुलाला नाचवणं म्हणजे खूपच कठीण गोष्ट आहे. हे सगळेच जण आज आम्ही शूटिंग करतोय, सगळेच जण खूप धावपळ करतायत कारण गाणं खूप छान व्हायला पाहिजे. आम्ही सगळेच जण आणि आम्ही काय होतं, जनरली आपण एखादं गाणं करत असताना आपण पटकन एका दिवसामध्ये ते गाणं संपवतो, पण असं नाहीये. आम्ही 2 दिवस या गाण्याचं शूटिंग करतो कारण आम्हाला हे गाणं उत्तम करायचंय. आणि जसं ते गाणं उत्तम झालंय तसं तसं ते उत्तम तुमच्या समोर यायला पाहिजे. म्हणूनच आम्ही RJZ या एकंदरीत टीमने हा एक नवीन काय म्हणतो आपण त्याला प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यासाठी आम्ही सगळेच जण खूप मनापासून प्रयत्न करतो आहोत कारण आम्हाला हे गाणं उत्तम करायचं आहे, तुमच्यापर्यंत काहीतरी नवीन उत्तम घेऊन यायचं आहे. आणि मला असं वाटतं की मराठी माणसं जे आहेत, जे मराठी रसिक प्रेक्षक आहेत, यांनी नेहमीच नवीन झालेलं आहे, जे उत्तम झालेलं आहे त्याला नेहमीच प्रतिसाद दिलेला आहे. तुम्ही याही वेळेला मला डेफिनेटली असं वाटतं की तुम्ही आम्हालाही तितका छान प्रतिसाद द्याल. चला लाईट जातोय पटापट. पाचला द्या ना, गाजर घेणार रताळ्या पळ. असं काय करता राव, आणि हा जो आम्ही एक वेगळा प्रयत्न केलाय तो तुम्ही 100%, 200% तुम्ही एक्सेप्ट कराल आणि आमच्या पाठीशी उभे राहाल तेव्हा भेटूया. हा आम्ही आलो हाऊ या गाण्यामध्ये.